नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यानंतर कमेंट आहे, लाईक आहे आणि शेअरसुद्धा करू शकता तुम्ही. आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो माणूस एखाद्या वाईट प्रसंगामध्ये किंवा एखाद्या संकटामध्ये किंवा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये किंवा अचानक आलेल्या संकटामध्ये रिॲक्ट कशा पद्धतीने होतो किंवा माणसं कशी प्रतिसाद देतात त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर सुरुवातीला काय होतं की एखादी अपघात अचानकपणे घडला तर त्याच्यानंतर जो दंगा उडतो उसळतो त्या दंगामध्ये दंगा उसळल्यानंतर त्यामध्ये जे मृत्युमुखी लोकं पडतात तर त्यांची संख्या जास्त आहे. अपघातामुळे कमी होतं कारण ज्यावेळेला दंगा होतो त्या दंग्यामुळे जास्त अपघात होतं. पूर्वी ज्यावेळी गाव पातळीवर सिनेमा वगैरे आणले जायचे तर गावामध्ये एखादा कोणतरी दंगा करायचा आणि त्या दंगामध्ये सगळी लोक पळापळ सुरू करायचे आणि पळापळ सुरू केल्यानंतर त्यांच्यामध्ये काही लोक मृत्युमुखी पडायचे. तर अशा पद्धतीचे जे ॲक्शन म्हणतो आपण रिॲक्शन, ते एखाद्या गोष्टीवेळी शांतपणे विचार करून त्याच्यावर रिॲक्ट दिलं पाहिजे. लगेच कोणतीही ॲक्शन घेता कामा नये. किंवा एखादा माणूस आपल्याला वाईट बोलला तर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा वेळ शांत पद्धतीने विचार करून मगच प्रतिक्रिया द्यावी. जर तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्यायला गेली तर त्याचे भांडणात रूपांतर व्हायची शक्यता जास्त असते. म्हणून ती जी रिॲक्ट होण्याची पद्धत आहे ते आपण आपल्या डोक्याने केलं पाहिजे. त्यानंतर काही ठिकाणी वीज कोसळते, वीज कोसळल्यानंतर तिथं परिस्थिती उद्भवते, त्यानंतर ॲक्सिडेंट होतो, त्याच्यानंतर परिस्थिती उद्भवते, सगळी लोक आपल्या गाड्या ते ॲक्सिडेंट पाहण्यासाठी थांबवतात. थांबवल्यानंतर जो ट्रॅफिक जमा होतं त्या जमान्यानंतर दुसऱ्याला त्रास होतो किंवा इमर्जन्सी लोकांना बाहेर कुठेतरी जायचं असतं तर अशा वेळी प्रॉब्लेम येतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की तुम्ही एखादी गोष्ट घडत असताना तुमच्यासमोर त्याला रिॲक्ट होऊ नका, लगेच प्रतिसाद देऊ नका. शांत डोक्याने तुम्ही प्रतिसाद द्या, त्यानंतरच त्याचा फायदा होईल, नाहीतर त्याच्यातून प्रॉब्लेमच निर्माण होणार आहे. म्हणून ह्याचा जर सविस्तर शांत बुद्धीने विवेक बुद्धीने विचार करून जर कुठल्या गोष्टीला निर्णय दिला तर ते आपल्यासाठी घातक ठरणार आहे, नाहीतर घातक ठरणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ. धन्यवाद.